नमस्ते मुलांनो, माझं नाव शिल्पा। मी संस्कृती स्कूल मध्ये शिक्षिका आहे। आज आपण थोडं रिव्हिजन करणार आहोत। कशावरती रिव्हिजन करणार आहोत? माझा परिचय, मीन्स व्हॉट अबाउट माय सेल्फ, अँड अ वर्ड पझल, म्हणजेच काय, शब्द कोडे। लेट्स रीड। वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील एक शब्द वापरून वाक्य बनवा। मीन्स व्हॉट? वी आर गोइंग टू दिस अ सेंटेंस इज गिवन अँड देर आर थ्री ऑप्शन्स। आउट ऑफ दॅट देर आर थ्री वर्ड्स गिवन। आउट ऑफ दॅट वी आर गोइंग टू सिलेक्ट वन वर्ड। येस, व्हेरी इझी। आता हे कुठलं फळ आहे? पपई, अननस आणि सफरचंद। आणि सेंटेन्स काय दिला आहे? पहिला सेंटेन्स आहे, मला डॅश हे फळ आवडते। आवडते म्हणजे काय? टू लाईक। फळ म्हणजे फ्रुट्स। सो इट्स द सेंटेन्स इज आस्किंग यू विच फ्रूट यू लाईक टू ईट। येस, सो यू कॅन चूज एनी, सिलेक्ट एनी वन ऑप्शन। आय लाईक टू ईट पपई। ठीक आहे, मला पपई हे फळ आवडते। येस, दुसरा सेंटेन्स बघा, मला डॅश हा खेळ खेळता येतो। येस, विच स्पोर्ट यू कॅन प्ले। सो दे हॅव गिव्हन अस ऑप्शन्स ओव्हर हियर, खो खो किंवा क्रिकेट। खो खो, क्रिकेट। मला खो खो खेळायला आवडते। तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडते का? सो लेट्स फिल इन द ब्लँक विथ दॅट वर्ड। ओके, मला, आय विल राईट ओव्हर हियर, खो खो हा खेळ खेळता येतो। तिसरा सेंटेन्स, मी डॅश हा पक्षी पाहिला नाही। बदक, कबूतर। बदक म्हणजे काय? डक। कबूतर, पिजन। तुम्ही पाहिलंय का कबूतर? मी तर रोज कबूतर पाहते, पण मी डक इतक्यात पाहिला नाहीये। आय कॅन राईट ओव्हर हियर ऍज बदक। मी बदक हा पक्षी पाहिला नाही। नेक्स्ट वन, मला डॅश हा पक्षी आवडतो। तुम्हाला कुठला पक्षी आवडतो? चिमणी का मोर का कावळा? ही आहे चिमणी म्हणजे स्पॅरो, कावळा क्रो, मोर पीकॉक। मला मोर पक्षी आवडतो। ठीक आहे, सो व्हॉट एम आय गोइंग टू फिल ओव्हर हियर, मला मोर हा पक्षी आवडतो। आता पाचवा सेंटेन्स, मला डॅश हा प्राणी आवडतो। प्राणी म्हणजे काय? ऍनिमल। किती ऑप्शन्स दिलेत आपल्याला इकडे? घोडा, उंदीर, वाघ। हा आहे घोडा, हॉर्स, उंदीर, माऊस, वाघ, टायगर। मला आवडतो घोडा। तुम्हाला कुठला आवडतो प्राणी सांगा पाहू? येस, युअर ऑप्शन कॅन चेंज ॲज पर युअर लाईकिंग। ओके, सो यू कॅन सिलेक्ट एनी वन। मला घोडा आवडतो म्हणून मी घोडा सिलेक्ट केलं। मला घोडा हा प्राणी आवडतो। पुढचं सेंटेन्स, मी डॅश ही पालेभाजी खाल्ली। पालेभाजी म्हणजे काय? लिफी वेजिटेबल्स। पालक, दॅट इज स्पिनिच। मेथी, दॅट इज फेन्युग्रीक। हे बघा, हा आहे पालक आणि ही आहे मेथी। ही आहे पालकाची गड्डी, पालकाची गड्डी, अ बंच। ओके, आणि
मेथीची गड्डी, अ बंच इज कॉल्ड एज अ गड्डी इन मराठी. ओके, मला पालक आवडतो. आय एम गोइंग टू फिल ओवर हियर पालक. मी पालक ही पाले भाजी खाल्ली. सातवा सेंटेन्स, मला डॅश हे वाहन आवडते. वाहन मीन्स व्हॉट? अ व्हेकल. ओके, किती ऑप्शन्स आहेत बघा. रिक्षा, सायकल, बस आणि आहे कार. रिक्षा, बस, सायकल आणि कार. मला सायकल हे वाहन आवडते. ठीक आहे, मी इथे फिल इन द ब्लँक करणार आहे आणि लिहिणार आहे सायकल. ठीक आहे, मला सायकल हे वाहन आवडते. नेक्स्ट वन, शोधूया. खाली फळांची चित्रे दिली आहेत. फळांची नावे शोधा, नावाभोवती बोल. येस, यू हॅव टू मेक करा. आता इथे एक शब्द राहिला लिहायचा, गोल करा. करा मीन्स व्हॉट? टू डू. ओके, तो लेट सी द फर्स्ट वन. मीन्स व्हॉट? देर आर मेनी हिडन नेम्स ऑफ फ्रुट्स ओवर हियर. यू आर गोइंग टू फाइंड देम अँड यू आर गोइंग टू सर्कल देम ऑर फिल कलर इन इट. ओके, लेट सी. हे कुठलं फळ आहे? सफरचंद. म्हणा सफरचंद. इथे तुम्हाला सफरचंद स दिसतोय का? इकडे नाही. इथे दिसतोय का स? नाही. इथे दिसतोय का स? बरोबर. सफरचंद हा शब्द आहे सफरचंद. दुसरा काय आहे? अननस. आता अननस सुरू होतो अ पासून. बरोबर, आपण अ शोधूयात. इकडे अ आहे का? नाही. इकडे आहे? नाही. इकडे आहे? नाही. हा बघा, हा आहे अ. आपण शब्द वाचूयात, अननस. ठीक आहे, आता पुढचं. हे काय आहे? फणस. फणस म्हणजे काय? जॅकफ्रूट. तर फ कुठे दिसतोय का आपण बघूयात. हा फ नाही. इथे आहे का फ? नाही. हा हा बघा, हा आहे फ. फणस. येस, नेक्स्ट वन आहे पेरू. पेरू म्हणजे काय? ग्वावा. तुम्हाला प कुठे दिसतोय का बघा, पेरूचा प. हा हे बघा, हा इथे आहे पेरू. येस, नेक्स्ट वन आहे चिक्कू. चिक्कूचा च. बरोबर, च पासून सुरू होतो हा शब्द चिक्कू. इथे आहे का च? हे बघा, इथे आहे चिक्कू. ठीक आहे, पुढचा आहे केळी. केळी हा शब्द क पासून सुरू होतो. क कुठे आहे का बघा? इथे नाही या लाईनीमध्ये. इथे हा हे बघा, हा शब्द आहे केळी. आता पुढचं चित्र आहे संत्र. स म्हणजे संत्र पासून म्हणजे स हा आपण आपल्याला हे अक्षर शोधायचं आहे. हे बघा स, संत्र. ठीक आहे, पुढचं आहे चित्र ग्रेप्स. म्हणजेच काय? द्राक्ष. द द्राक्ष. कुठे आहे द? इथे आहे? नाही. हे बघा, इथे आहे द द्राक्षे. ओके, वी कॉल इट एज द्राक्षे. नेक्स्ट वन इज काय बरं? हा, दीज आर कॉल्ड जुजुबेज इन इंग्लिश. मराठी मध्ये त्याला म्हणतात बोर. ब, इट स्टार्ट्स विथ ब. हे बघा, इथे या इथे आहे ब, बोर. ठीक आहे, लेट्स लुक एट दी आन्सर्स ओवर हियर. म्हणा सफरचंद, सफरचंद, अननस, अननस, फणस, फणस, पेरू, पेरू, चिकू, चिकू, केळी, केळी,
संत्र संत्र द्राक्षे द्राक्षे बोर ठीक है। आता शब्द वोकैबलरी ओके लेट्स रीड एंड रिवाइज वन्स अगेन। सफरचंद म्हणजे एप्पल अननस पाइनएप्पल फणस जैकफ्रूट पेरू ग्वावा चिकू चिकू केळी बनाना बोर जुजुबे द्राक्षे ग्रेप्स संत्र ऑरेंज ठीक है। सफरचंद अननस फणस पेरू चिकू केळी बोर द्राक्षे संत्र। यू गोइंग टू रिवाइज ऑल दीज नेम्स ऑफ ऑल द फ्रूट्स ओके। थैंक यू चिल्ड्रन धन्यवाद।